सीए वनचे पीए अविनाश गोडसे एक व्यक्ती आणि 12 भानगडी अशी त्यांची कर्तबगारी सध्या चव्हाड्यावर येते. प्रतिनियुक्तीसाठी 1,00,000 रुपयांचा उद्योग चांगलाच व्हायरल झाला. बाकी खाबुगिरी देखील समोर आली. अविनाश गोडसे प्रकरणी योग्य ती कार्यवाही व्हावी असे आदेश शासन स्तरावर निर्गमित केले गेले. सोलापूर जिल्हा परिषदेतील सीएओंचे पीए खाबुगिरीचं दुकान मांडून बसल्याची तक्रार अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत गेली आहे. म्हणजेच हिशोब होणारे आटळे. आपली सदगी वापरून अविनाश गोडसे यांनी केलेली बरीच कामं त्यातील अर्थकारण उघडपणे समोर येतच आहे. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आलेत. आता पीए म्हणून त्यांची झालेली नियुक्तीच वादात सापडण्याची चिन्ह आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचा स्वीय सहाय्यक हा हायग्रेड स्टेनो असावा लागतो तसा शासन आदेशच आहे. असं असताना अविनाश गोडसे यांची सीईओंचे पीए म्हणून अन्य संवर्गातून नेमणूक झाली आहे. मग ते या पदासाठी कसे पात्र आहेत अशी विचारणा आता होते आहे. अविनाश गोडसे यांची मूळ नियुक्ती कनिष्ठ प्रशासन अधिकारी बांधकाम विभाग 2 अशी होती. त्यानंतर गत 4 वर्षापासून ते जिल्हा परिषद सीईओंचे पीए म्हणून काम पाहत आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या नियुक्तीवर आता प्रश्नचिन्ह आहे. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा फायदा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारास नक्कीच होईल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय. पुणे पदवीधर मतदारसंघातील संग्राम पाटील आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी प्रवीण दरेकर हे बोलत होते. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नाला धोरणात्मक पद्धतीने अंमलबजावणी करून घेण्याकरता महाविकास आघाडी सरकारला भाग पाडू असं अभिवाचन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलं. लॉकडाऊन काळात आलेले वाढीव वीज बिल त्वरित माफ करावं अशी सर्वसामान्य लोकांतून मागणी होत असताना देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत मात्र वेळ काढूपणा करतायत. ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. हिंगराज माता प्रसूतीगृह इथं बाळ जन्मताच बाळाचे श्वासोच्छ्वासाचं प्रमाण कमी असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं. तसं 2 ते 3 लाख रुपये या हृदय शस्त्रक्रियेसाठी खर्च सांगण्यात आला. दरम्यान बीडी घरकुलेतील रहिवासी बाळाचे काका देवेंद्र नाशिककर यांनी अनेक हॉस्पिटलचे हेलपडे मारले मात्र कुठेही मदत मिळाली नाही. अखेर त्यांनी रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद गोस्के यांची भेट घेऊन याबाबतीत माहिती दिली. केवळ पैसे नसल्यानं शस्त्रक्रिया न झाल्यानं 2 महिन्यांपासून म्हणजे जन्मल्यापासून या बाळाला श्वसनाचा त्रास होता त्यामुळे ऑपरेशन करणं गरजेचं होतं. या कामी रुग्णसेवक आनंद गोस्के यांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला आणि यामुळे हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत पाहता जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून यंदाच्या सिद्धेश्वर यात्रेचं नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता जिल्हा प्रशासनानं पालिका प्रशासनाकडून योग्य असे निर्बंध घालण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक उत्सवावर देखील बंदी घालण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव नवरात्रोत्सव आणि आषाढी एकादशी सारख्या यात्रेवर देखील बंदी घालण्यात आली होती. 8 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोरोना आटोक्यात आलेला असताना शासनाकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याच अनुषंगानं जानेवारी महिन्यात होणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेच्या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्याशी सखोल अशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीनं आणि नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या शुभहस्ते 1,000 सादरींचं वाटप आणि प्रोटीन वाटप पोलिओ लसीकरण तपासणी मोहीम करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात शहीद टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून येत्या 27 डिसेंबरला लोकमंगलचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा हरिभाई देवकण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. लोकमंगल फाउंडेशनतर्फे होणाऱ्या या सोहळ्याची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती फाउंडेशनचे प्रमुख शहाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूवरास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे भोजनाची सोय मामाकरता मानाचा आहेर स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था वधूस मणी मंगळसूत्र जोडवं देण्यात येणार आहे. त्याशिवाय संसारोपयोगी साहित्यही देण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. किडबाई चौकातील हत्तुरे फंक्शन हॉलच्या आवारामध्ये सुरू असलेल्या अंदरबाहेर जुगाराड्यावर पोलिसांनी छापा टाकून 11 जणांना अटक करून त्यांच्याकडून 4,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. इसाईक इब्राहिम शेख वय 25, साहिल बशीर बागवान वय 19, दाऊद सईद शेख वय 27, सलमान मौला बागवान वय 23, रफिक बशीर शेख वय 32, सद्दाम इब्राहिम कुरेशी वय 28, सकलेन सलीम मुजावर वय 31, यासिन मोहम्मद हनीफ बागवान वय 32 सर्वजण राहणार मुल्ला बाबा टेकडी सोलापूर.
सरफुद्दीन मोहम्मद गौस कलादगी वय 32 राणा सिद्धेश्वर पेठ, मोहम्मद रफी कुरेशी वय 27 राणा मल्लिकार्जुन नगर स्वप्निल नगरच्या पाठीमागे सोलापूर, मोहसिन सत्तार बागवान वय 31 राणा मल्लिकार्जुन नगर आणि हातोडे फंक्शन हॉलचा मालक हत्तुरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. सापांच्या जातीपैकी एक असणाऱ्या गांडोळ्या दुर्मिळ असणाऱ्या प्रजातीला सर्व मित्र महादेव धर्मशाळा व सुहास घोडके यांनी जीवदान दिलं असून त्याला निसर्गाच्या सानिध्यात अर्थात एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतीत सोडण्यात आलंय. गांडूळ या सापाच्या प्रजातीमध्ये असणारा दुर्मिळ प्राणी आहे. गांडूळ अथवा मांडूळ अशी त्यांची नाव आहेत. अंधश्रद्धेपोटी किंवा औषधी म्हणून त्या गांडूळाचा उपयोग असल्याचं अनेक ठिकाणी ऐकवास मिळतं. मात्र त्यासाठी वजन, रंग, दोन तोंडी किंवा टेस्टर लागणं असे वेगवेगळे नियम अटी असल्याचं देखील सांगण्यात येतं आणि त्यासाठी लाखो रुपयांची किंमत येत असल्याच्या देखील चर्चा किंवा अफवा आहेत. वीज बिल माफ न करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा आम आदमी पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य शासनानं लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात सवलत न घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाचा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. वीज बिलात सवलत न देणाऱ्या राज्य शासनावर खतीब वकील यांनी टीकास्त्र सोडलं. सोलापुरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडतेच आहे. शुक्रवारी 32 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्यानं बाधितांचा आकडा आता 10,075 पोहोचलाय. आता ही संख्या आणखीन किती वाढत जाणार असा सवाल सतावतोय. प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मृत्यूची नोंद नसल्यानं दिलासा मिळाला. असं असलं तरी आजवरची बळींची संख्या 557 इतकी झालेली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 157 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली तर 3 जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कोरोनाचा कहर वाढतोच आहे. शुक्रवारी 157 जण पॉझिटिव्ह निघाले त्यामुळे ग्रामीण भागातील बाधितांचा आकडा हा आता 33,791 पोहोचला आहे. दुसरीकडे 3 जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. आता या बळींची आजवरची संख्या 1,004 पोहोचली आहे. शुक्रवारी ग्रामीण भागातील 3,555 अहवाल प्राप्त झाले. 3,398 अहवाल निगेटिव्ह आले तर 157 जण पॉझिटिव्ह आढळून आले. शहरातील एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून मध्य प्रदेशातील इंदोर येथे पळवून नेत असताना स्मार्ट सिटीच्या 4 कामगारांना धुळे येथे अटक करण्यात आली आहे. शहरात सध्या ठिकठिकाणी स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे. या कामावर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या ठिकाणचे कामगार काम करत असतात. शहरातील अशाच एका ठिकाणी स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे. दरम्यान गुरुवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास तेथील एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिघांनी गोड बोलून जवळ बोलावून घेतलं. तिला तिथून घेऊन जाऊन चौघे जणांनी ट्रॅव्हल्स बसमधून झारखंडच्या दिशेने ते निघाले होते. आपली मुलगी घरात नसल्याचं लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी तिचा शोध घेतला आणि थेट पोलीस ठाणं गाठलं. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी जय हिंद फूड बँकेमार्फत गरजू 20 अंध अपंग लोकांना दिवाळीनिमित्त फराळ, कपडे आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. वीर सावरकर उद्यान अशोक चौक पोलीस चौकीसमोर हा कार्यक्रम पार पडला. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपण हा कार्यक्रम पार पाडला अशी माहिती यावेळी देण्यात आली.